दिवसापासून मंसरमधील काही जे काही असंतुष्ट आत्मे आहेत ज्यांना नेहमीच मंसरच्या विकासाचं आणि मंसरच्या या वाढत्या बाजारपेठेचं दुःख असतं, अशा काहीतरी असंतुष्ट पुढाऱ्याकडून वारंवार मंसरच्या या व्यापारी बांधवांवर घाला घालण्याचं काम त्यांच्या मार्फत होत असते। आज सर्व हे माझ्याबरोबर जे काही सर्व माननीय सदस्य आहेत, काही इथं हजर आहेत, काही अचानक बोलवल्यामुळं येऊ शकले नाही, पण आज मंसर ग्रामपंचायतीची दिनांक शुक्रवारी 28 तारखेला जी काही मीटिंग आहे त्या मीटिंगच्या प्रोसिडिंगवर एक विषय ठेवण्यात आलेला आहे। आपण आत्ता ह्या ज्या रस्त्यावर उभा आहे हा रस्ता उपजिल्हा रुग्णालय यांच्याकडं वर्ग करावा, ह्याबाबतचं मासिक मीटिंगच्या 11 नंबरचा हा विषय आहे। याच्या खोलावर जाण्यासाठी आणि याची पार्श्वभूमी सांगण्यासाठी आज आम्ही सगळे इथं उभे आहोत। मी ज्यावेळेस सरपंच होतो त्या साधारण मला चांगलं आठवतं, जून महिन्याच्या दरम्यान गावातील काही राजकीय पुढारी माझ्याकडे आले होते आणि हा रस्ता तुम्ही हॉस्पिटलला वर्ग करा, कारण हॉस्पिटलचं एक्सपॅन्शन करायचं आहे, त्याच्या नावाखाली हा रस्ता ते लिहून मागत होते। पण त्या सर्व पुढाऱ्यांना मी सन्मानपूर्वक सांगितलं का तुम्ही आपलं सन्मानाने खाली पायऱ्या उतरून जा, हा काय रस्ता आम्ही तुम्हाला वर्ग करू शकत नाही आणि हा कुठल्या एकट्याचा विषय नाही, हा ग्रामसभेत ठेवायचा विषय आहे। त्याच्यानंतर मी गेल्यानंतर आता नवीन बॉडी ज्यावेळेस अस्तित्वात आली, सगळे नवीन चेहरे आहेत, ज्यावेळेस ग्रामपंचायत स्थापन निवडणूक बिनविरोध केली त्यावेळेस नवीन चेहरे दिलेत आणि ह्या नवीन चेहऱ्यांच्या अनुभवाचा जे काय नवीन चेहरे आहेत त्यांना थोडासा प्रशस्ती अनुभव कमी आहे, त्यांच्या पुढं हा जबरदस्तीने अधिकाऱ्यांवर दबाव टाकू हा मासिक मीटिंगच्या प्रोसिडिंगवर हा विषय ठेवला आहे। वास्तविकता ग्रामविकास अधिकाऱ्याने जे काय उपजिल्हा रुग्णालयाचं जे काय पत्र आलेलं आहे ते पत्र ऐनवेळेच्या विषयात घेणं गरजेचं होतं, पण ग्रामविकास अधिकारी कोणत्या दबावाखाली काम करतात मला माहीत नाही। ग्रामविकास अधिकाऱ्याने तो विषय 11 नंबरच्या याच्यात हा ठेवलेला आहे। मी आता या रस्त्याचा जो काय फायदा तोटा होणार आहे ते सांगतो। यांच्या पत्राच्या याच्यानुसार ही जी काय उपजिल्हा रुग्णालयाची ही जी बाजू दिसते या ठिकाणी भिंत बांधायची आणि हा राहिलेला रस्ता कवर करून घ्यायचा असं यांच्या डोक्यात पूर्णपणे आहे। वास्तविक पाहता जर इथं भिंत बांधली, ऑलरेडी मागच्या 1-1.5 वर्षापासून मंसर शहरातील जो काही व्यापारी आहे तो लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा कोरोनाच्या महामारीमुळे मेटाकुटीस आलेला आहे आणि असा असताना जर इथं भिंत बांधली तर जो मुख्य बाजारपेठेचा जो काही भाग आहे तो पूर्णपणे व्यापाऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात इथल्या व्यापाऱ्यांना अडचणी समोर जाईल। ठीक आहे, कोविड आहे, कोविडच्या नावाखाली इथं या हॉस्पिटलचं एक्सपॅन्शन म्हणा किंवा इतर काही गोष्टीसाठी हा रस्ता आज लिहून मागतात, कोविड आज आहे कोविड उद्या जाईल, पण हा रस्ता जर एकदा उपजिल्हा रुग्णालयाच्या हातात दिला तर इथून पुढचा व्यापार करणारी व्यापाऱ्याला खूप अवघड होईल, कारण जर मंसर शहरात यायचं असेल तर एक साडी हॉस्पिटलपासून यावं लागेल किंवा एक पिंपळगाव फाट्याहून यावं लागेल, कारण लक्ष्मी रोडला ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यामुळं सगळा भार लक्ष्मी रोड होईल आणि लक्ष्मी रोडचा सुद्धा व्यापार ट्रॅफिकमुळं कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि फक्त काहीतरी हे करण्याच्या नावाखाली ज्या या ठिकाणी भिंत बांधायची आणि हा रस्ता कव्हर करायचा असा हा मोठा डाव आहे। मी सर्व शून्य मंसरकरांना सांगू इच्छितो की आपल्या बुद्धीला पटते का बघा, आमच्या तर पटत नाही, त्यामुळे आम्ही उघडपणे विरोध करत आहोत, आपण पण या लढ्यात आम्हाला साथ द्याल। आम्ही पहिलं निवेदन देऊन पाहणार आहे मंसर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास, जर तरी त्यांनी जबरदस्ती या रस्त्याची नोंद घातली तर काही वेळेस आमरण उपोषणसुद्धा करण्याची वेळ येऊ शकते आणि ते सुद्धा करायला आम्ही मागंपुढं पाहणार नाही। वास्तविकता ज्यावेळेस पहिल्यांदा हा रस्ता यांनी केला होता तेव्हा आम्हाला असं वाटत होतं का बाबा चला कोविड आहे इथं रुग्ण जास्त असतात त्यामुळे रस्ता हा बंद केला आहे, पण खरा डाव हा वेगळाच आहे, त्यामुळं जो तो खरा डाव आज हा कागदावर आलेला आहे, त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे की म्हणजे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कुणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता कृपा करून हा रस्ता उपजिल्हा रुग्णालयास वर्ग करू नये ही आम्ही सर्वांच्या वतीनं विनंती करू।
चल बाबा के सोडे सोडणार रे बाबा आता म्हटलं मी सोडतो माझ्या हातात सोडणार उचला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.